नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती, कारागृह भरती 2024 साठी बघा महत्वाची अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत. मित्रांनो, सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या, तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला पाठ आहे बघा 64वा. या पाठमध्ये आपण 15 मार्च 2024 ज्या काही महत्वाच्या चालू घडामोडी आहेत बघा त्या सर्व कव्हर केल्या आहेत. पहिला प्रश्न आहे बघा, चमेली देवी जैन पुरस्कार 2024 कोणास प्रदान करण्यात आला आहे. तर बघा, पर्याय ड, पर्याय अ आणि ब ध्वनी, म्हणजेच ग्रीष्मा कुठार व रितिका चोपडा या दोघांना देखील बघा चमेली देवी जैन पुरस्कार 2024 हा बघा प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर पर्याय क आहे बघा नीता अंबानी यांना बघा ह्युमॅनिटेरियन पुरस्कार बघा नीता अंबानी यांना प्रदान करण्यात आला आहे. जे काही मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडली बघा त्यावेळेला त्यांना ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले. आणि चमेली देवी जैन पुरस्कार तर पर्याय अ आणि ब दोन्ही म्हणजेच ग्रीष्मा कुठार व रितिका चोपडा हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, परराष्ट्र सचिव म्हणून खालीलपैकी कोणाचा कार्यकाळ हा वाढवण्यात आला आहे. तर बघा, पर्याय क विनय क्वात्रा यांचा बघा परराष्ट्र सचिव म्हणून कार्यकाळ हा बघा वाढवण्यात आला आहे. परराष्ट्र सचिव आहे, परराष्ट्र मंत्री नाही, कन्फ्यूज होऊ नका. तर परराष्ट्र सचिव हे कोण आहेत तर विनय क्वात्रा. आणि परराष्ट्र मंत्री कोण आहेत बघा एस जयशंकर, भारताचे परराष्ट्र मंत्री हे बघा एस जयशंकर आहेत. त्यानंतर पर्याय ब आहे हिरालाल समरिया, तर मुख्य माहिती आयुक्त हे बघा हिरालाल समरिया आहेत. त्यानंतर पर्याय ड आहे बघा अजित डोवाल हे बघा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल. तिसरा प्रश्न आहे, जगातील पहिल्या 3D प्रिंटेड मशिदीचे अनावरण कोठे करण्यात आले आहे. तर पर्याय बघा सौदी अरेबिया या देशामध्ये बघा जगातील पहिल्या 3D प्रिंटेड मशिदीचे अनावरण करण्यात आले आहे. पर्याय ड आहे बघा UAE, तर UAE मधील बघा दुबई या ठिकाणी बघा UAE मधील सर्वात मोठे व पहिले हिंदू मंदिर हे UAE मध्ये बघा बांधण्यात आले. त्यांचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले होते तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा UAE मधील बघा पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. चौथा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशाने कायदा आणि विवाद निराकरणासाठी बघा सामंजस्य करार केला आहे. तर पर्याय ड बघा सिंगापूर. भारत आणि सिंगापूर या देशाने बघा कायदा आणि विवाद निराकरणासाठी बघा सामंजस्य करार केला आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, IMP प्रश्न आहे, फसाईने किती कारागृहांना इट राईट कॅम्पस म्हणून प्रमाणित केले आहे. तर पर्याय ड बघा 100 कारागृहांना बघा फसाईने इट राईट कॅम्पस म्हणून प्रमाणित केले आहे. सहावा प्रश्न आहे, इस्रायल वॉर डायरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. तर बघा पर्याय अ विशाल पांडे हे यांचे हे बघा पुस्तक आहे इस्रायल वॉर डायरी आणि याचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. तर याचे लेखक कोण आहेत तर विशाल पांडे हे याचे लेखक आहेत. आता इतर जे काही आहेत बघा त्याचंही आपण त्यांचीही जराशी माहिती पाहूया. तर बघा पर्याय ब आहे चारू निवेदिता यांचं बघा कन्वर्सेशन विथ औरंगजेब हे जे काही पुस्तक आहे बघा ते चारू निवेदिता यांचे आहे. त्यानंतर पर्याय क आहे बघा पी एस श्रीधरन पिल्लई यांचे बघा नुकतंच प्रकाशित झालेले बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक बघा श्रीधरन पिल्लई यांचे आहे. पर्याय ड आहे अरूपकुमार दत्त यांचे बघा आसाम ब्रेव हर्ट लचित बारफुकन हे जे काही पुस्तक आहे ते बघा
अरूप कुमार दत्त यांचे आहे, आणि इस्रायल वॉर डायरी तर विशाल पांडे. सातवा प्रश्न आहे, भारतातील पहिले इनडोअर ॲथलेटिक्स केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर पर्याय ब बघा, भुवनेश्वर, ओडिसाची राजधानी भुवनेश्वर. या ठिकाणी बघा, भारतातील पहिले इनडोअर ॲथलेटिक्स केंद्राचे बघा उद्घाटन करण्यात आले आहे. तर ओडिसा राज्यामध्ये बघा, गेल्या वर्षी भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम जे काही आहे बघा, बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम, याचे उद्घाटन बघा भुवनेश्वर ओडिसा या राज्यामध्ये करण्यात आले. आणि याच राज्यामध्ये बघा FIH पुरुष हॉकी जे काही वर्ल्ड कप, पुरुष हॉकीचा वर्ल्ड कप होता बघा, तो 2023 भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणीच पार पडला आहे. आणि त्याच वेळेला बघा बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम जे काही भारताचे सर्वात मोठे हॉकी स्टेडियम आहे बघा, याचे उद्घाटन करण्यात आले आणि त्याला बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमचे नाव देण्यात आले आहे. ओडिसाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? नवीन पटनायक हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. आठवा प्रश्न आहे, जगातील पहिला AI सॉफ्टवेअर इंजिनियर डेव्हिन कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे? तर पर्याय क बघा, कॉग्निशन. कॉग्निशन हा बघा जगातील पहिला AI सॉफ्टवेअर इंजिनियर, आपलं डेव्हिन हा AI सॉफ्टवेअर इंजिनियर बघा कॉग्निशन या कंपनीने लॉन्च केला, ही अमेरिकन कंपनी आहे, अमेरिकेची कंपनी आहे, आणि तिने डेव्हिन हा सॉफ्टवेअर इंजिनियर बघा लॉन्च केला आहे. तर बघा जगातील पहिली AI महिला CEO कोण आहे? तर बघा मिका रोबोट. मिका रोबोट ही बघा जगातील पहिली AI CEO आहे महिला, मिका रोबोट. त्यानंतर AI शिक्षक आयरिस, आणि अवकाशात जाणारा रोबोट कोण आहे? तर बघा व्योम मित्र रोबोट. नवा प्रश्न आहे, CBSE बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क बघा राहुल सिंह यांची बघा CBSE बोर्डाच्या अध्यक्षपदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे. तर पर्याय बघा ज्ञानेश कुमार अ, आणि पर्याय ब सुखबीर संधू. तर यांची बघा भारताच्या निवडणूक आयुक्तपदी, या दोघांची बघा भारताच्या निवडणूक आयुक्तपदी बघा ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतरचा दहावा प्रश्न आहे, नुकतंच प्रकाशित झालेलं बघा मानव विकास निर्देशांक 2022 कोणता देश बघा प्रथम क्रमांकावर आहे? तर पर्याय अ बघा स्वित्झर्लंड हा देश बघा मानव विकास निर्देशांक 2022 प्रथम क्रमांकावर आहे. तर यामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 134व्या क्रमांकावर बघा भारत आहे. गेल्या वर्षी 135व्या क्रमांकावर होता 193 देशांच्या यादीमध्ये, आणि 193 देशांच्या यादीमध्ये भारत आता कितव्या क्रमांकावर आहे? तर 134व्या स्थानावर आहे. 11वा प्रश्न आहे, देशातील पहिले एलिव्हेटेड अर्बन एक्सप्रेसवेचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर पर्याय ड बघा हरियाणा राज्यामध्ये बघा देशातील पहिले एलिव्हेटेड अर्बन एक्सप्रेसवेचे बघा उद्घाटन करण्यात आले आहे. द्वारका एक्सप्रेसवेचे उद्घाटन बघा हरियाणा या राज्यामध्ये करण्यात आले आहे. त्यानंतर पर्याय ब आहे बघा गुजरात. तर गुजरात या राज्यामध्ये बघा सुदर्शन सेतू जो काही केबल स्टेड पूल आहे बघा भारतातील सर्वात मोठा, तर त्याचे उद्घाटन बघा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात या राज्यामध्ये करण्यात आले. त्याचं नाव काय आहे? तर सुदर्शन सेतू. त्यानंतर पर्याय क आहे महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात लांब सागरी सेतू जो काही आहे बघा अटल सेतू, तर त्याचे उद्घाटन बघा महाराष्ट्रामध्ये करण्यात आले, महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी. त्याला नाव कोणाचे देण्यात आले? तर अटल बिहारी वाजपेयी यांचे बघा त्याला नाव देण्यात आले आहे. त्यानंतर पर्याय अ आहे जम्मू आणि काश्मीर. तर सर्वात उंच जो काही ब्रिज आहे बघा चिनाब ब्रिज नदीवरील, तर त्याचे उद्घाटन बघा जम्मू काश्मीर या ठिकाणी करण्यात आले. आणि त्याच वेळेला बघा पहिल्या इलेक्ट्रिक ट्रेनचे उद्घाटन देखील जम्मू आणि काश्मीर याच राज्यात करण्यात आले. बारावा प्रश्न आहे, वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉलचे किती स्टेशनवर उद्घाटन करण्यात आले आहे? तर पर्याय क बघा 205 स्टेशनवर बघा वन स्टेशन वन प्रॉडक्टचे बघा उद्घाटन करण्यात आले आहे.
13वा प्रश्न आहे, राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय ड बघा, 16 मार्च. 16 मार्च रोजी बघा राष्ट्रीय लसीकरण दिवस हा बघा साजरा करण्यात आला. तर पर्याय अ बघा 13 मार्च. तर 13 मार्च रोजी बघा नो स्मोकिंग डे. नो स्मोकिंग डे बघा 13 मार्च रोजी साजरा करण्यात आला. नो स्मोकिंग डे मार्च महिन्याच्या कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर बघा दुसऱ्या बुधवारी. मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी बघा नो स्मोकिंग डे हा बघा साजरा करण्यात येतो. आणि यावर्षी बुधवारी कोणता दिवस आला होता? तर 13 मार्च. तर 13 मार्च रोजी नो स्मोकिंग डे हा बघा यावर्षी साजरा करण्यात आला. त्यानंतर पर्याय बघा 14 मार्च. तर 14 मार्च रोजी बघा जागतिक किडनी दिवस. जागतिक किडनी दिवस हा बघा 14 मार्च रोजी साजरा करण्यात आला. हा मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी. मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी बघा हा जागतिक किडनी दिवस हा साजरा करण्यात येतो. आणि यावर्षी दुसऱ्या गुरुवारी तारीख कोणती होती? तर 14 मार्च. तर 14 मार्च रोजी जागतिक किडनी दिवस यावर्षीचा आपण साजरा केला. त्यानंतर पर्याय क आहे बघा 15 मार्च. तर 15 मार्च रोजी बघा जागतिक ग्राहक हक्क दिवस. जागतिक ग्राहक हक्क दिवस हा बघा 15 मार्च रोजी साजरा करण्यात आला. चौदावा प्रश्न आहे, लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर पर्याय क ड बघा 108वा. लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक हा बघा 108वा आहे. 15वा प्रश्न आहे, रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये कोणाला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे? तर पर्याय ड बघा तनुष कोटियन. तनुष कोटियन यांना बघा रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. तर रणजी ट्रॉफी 2023-24 कोणी जिंकली आहे? तर मुंबई. मुंबईने बघा 42 वेळा त्यांचे विजेतेपद आहे. आणि मुंबईने यांना हरून विदर्भाला हरून बघा रणजी ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद बघा पटकावले आहे. कितव्यांदा? तर 42व्या. त्यानंतर त्याचा मुंबईचा कर्णधार कोण होता? तर बघा अजिंक्य रहाणे. अजिंक्य रहाणे हा बघा कर्णधार होता. सोळावा प्रश्न आहे, कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक देश एक निवडणूक बाबत अहवाल सादर केला आहे? तर पर्याय अ बघा रामनाथ कोविंद. रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक देश एक निवडणूक बाबत बघा अहवाल सादर केला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तरी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर तुम्हाला याची PDF असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे बघा डिस्क्रिप्शनमध्ये, तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.